सो हे या पुन्हा भेटतं नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी डायरेक्ट चालू केलेलं आहे कारण की घाई गडबड झाली होती आणि ऑन द स्पॉट सगळं काही माझं फिक्स झालेलं आहे जसं नेहमी होतं तसा. आणि सुजित दादाचा शूट आहे, गणपती सॉन्ग आहे, तर आता कोण कोण आहे ते तुम्हाला तिकडेच गेल्यावर समजेल. आणि लिटरली मी भावनाला खूप थँक्स करते कारण की ऑन द स्पॉट ते पण रात्री मी तिला फोन केला, फोन पण नाही मेसेज केला की भाई माझा शूट आहे, मला मेकअप करायचं आहे. तिनी माझ्यासाठी अवेलेबल नसून पण ती अवेलेबल राहिली आणि तुम्ही तिला बघू शकता. ती लाजते आहे जाम, पण मेकअपसुद्धा तुम्ही बघू शकता, प्रिटी ॲज युजुअल नेहमी होतं तसं, युजुअल तसंच झालेलं आहे. आणि मला नेहमी आवडते जे आईज आणि फिनिशिंग सगळं काय. सो आता मला घाई झालेली आहे, जाऊया आता, आपली उबेर पण येईल, लवकर जाऊया शूटला. टाईम झाले 12:30 वाजून गेलेले आहेत आणि 1:30 तिथं पोचायचं होता डोंबवलीला. तर चला आता निघूया आणि थँक्यू सो मच. आता लोकेशनवर 2 तास झालं एकटीच पोचले, मला वाटलं मला लेट झालं असेल. पण सुजित दादा शो म्हणजे शूटला अडकलेले आहेत आणि दुसरा शूट चालू आहे, म्हणजे अडकलेले आहेत म्हणजे त्यांचा शूट चालू आहे दुसरीकडे. आणि मी आलेले हा एन्व्हायरमेंट तर तुम्ही बघितलं असेल, बाया पाण्यानं नाचल्या हा सॉन्ग इथे शूट झाला होता. आणि आता मी लिटरली सुजित दादा यार झोप आले, मला लिटरली झोप आले कटाललो मी. 2 तास झाला इथेच बसून आहे एकटी, अजून कोणचा आता पत्ता नाही, मम्मी पण अजून आले नाही आहेत, मम्मी पण आहेत शूटला. सो बघू आता, वेट करते बघू. टाईम नंतर आलेले आहेत, मी 2-2.5 तास थांबून बसून काय काय करत होतो माझं मला माहिती. पण 2.5 तास बसून तिने मेकअप बिकअप मस्त टकाटक करून झाले ना. आम्ही बघ कशी आल्या तुम्ही शूट वाजी डायरेक्ट. भाविकाचा मेकअप दाखवते, भाविकाने एक नंबर मेकअप केले मस्त. बघू डोळे खाली केला पण मस्त वाटते. भावना पाटील मेकअप आर्टिस्टने केले, कोलॅब केला, मेकअप मस्त केले. पण काय मी दमलो, मला झोप आली फक्त, झोपू पण नव्हती शकत. आई तशी दिसते, झोपू पण नाही शकत. मी तुम्हाला दाखवते, इथं मूर्ती पण आहे गणपती बाप्पाची, सुंदर अशी क्यूट मूर्ती आहे दोघी, एक पिंक आहे आणि एक असं नॉर्मल आहे. आणि इथं मम्मी पण आलेली आहे आता शपथ. मगाशी मूड माझा एवढंसा झाला, कधी पासून थांबलेलो ना. आता मम्मी भाई वगैरे सगळे आलेले आहेत, तुम्हाला दाखवते मी. भाई आल्या आल्या नुसत चरायला लागले, काय माहिती. उपास होता का भाईचा मम्मी? उपास होता का? काही नाही दे तर फुला घायला लागले आवरी भूक. नाश्ता मला पण नाश्ता आला असता, पण भाविक पहिले झाले ना, तो नाश्ता उरेल कसा. मी एक पण नाही खाल्ला, काहीच नाही खाल्ला, काहीच नाही खाल्ला. तुझ्यासाठी ठेवलेला, मला माहिती तुला लय ढोरवाबा लागतो. झोपालती मला काय सांगू. काशी कोड गेली नाही तिथे आतल्यापासून आली. काय करायचं बघला प्रूफ. काय झाला ब्लॉग जे ब्लॉग मध्ये चालू आहे. हाय भाविका दीदी. हाय दीदी, मी मम्मी तुझी. नेहमी तो माझा पोऱ्या. कोण आहे मी तुझी? कोण आहे? डुप्लिकेट मम्मी ना, डुप्लिकेट मम्मी ना. बोल लवकर, लाजू नको बोल. मला मग अशी ना असं करते गपचूप. ती मला भरवत होती मग आजपासून. कोण? ये भरवत होती मला. पटकन पोर अट्रॅक्शन होत. मला पोरांची आवड बी आहे. आवड नाही ऍक्च्युली ना, तुझा प्युअर सोल आहे ना त्याच्या मुलांना लहान पोरा कनेक्शन मध्ये जाम ज्याचं म्हणजे सोल चांगला नसे ना आतला, मग त्याच्या अंगावर कुत्री बित्री ओरड पोरा पण आहे. ज्याचा सोल चांगला असे ना कुत्री पण पटकन असं अट्रॅक्ट होतात ना पोरं पण. लहान पोरं वयस्कर माणसं काय बाबू वन टू सर जसं लहान पोरं कोणाकडे जात नाही बघते. सो आता 5 वाजलेले आहेत आणि आम्ही अजून खेळतोय, अजून शूट चालू नाही झाला. मी तर पारोशित झालो बाकी मेकअपवर. काय आला? कोण आले? काय झालं? तिला बघायचंय.
काय बोलायचंय आपल्याला? घरात घेणार नाही, रात्री किती वाजतील? एक दोन वाजतील मग आराम जावं. आपण कुणालच्याच घरी घरात घेणार आहे त्याला इकडेच वर बांधले. घरात जो घेणार आहे त्याला इकडेच बांधले. माणसं सोबत पण तरी 7 वाजलं तरी अजून आता पतन आहे शिवांचा. काय बोलते? काय नाही काय बोलते म्हणजे जो घरात घेणार नाही त्यालाच बरोबर आणले. पप्पाला बरोबर आणले. बोलतील सांगत आम्ही रात्र झाली नाही. आमचा माणूस सोबत असतात बाहेर. ते जाऊन दे कुणाल दादाला बोलायचं हाय म्हणजे हाय त्याचे मुलं आवरी राहत होत. कुणाला फक्त धमकी धमकी काय बोलता तो घाबर बाबा एवढे ना बरोबर न्यायचा त्याच्यापेक्षा सुटत आटपलेली बरी लवकर जाऊ दे. त्याला समजायला पाहिजे होतं. त्याला समजत नाही तर आपण उरच बसायचा. तुझ्या बरोबर येऊ आम्ही. हो संपलं विषय. पण आमची झालेली आहे रेडी. बाई काय पौर्णिमा ताई पण आज खूप भारी दिसते सुंदर. नजर ना लागे. थँक्यू. सच्ची मला नजर ना लागे. मम्मी मम्मी कुणाल घरात 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 मी आलो सिंपल तयारी करून. आता तुमच्या तयाऱ्या दाखव कशा मी मम्मीला सांगलेला. मम्मी हा मम्मी माझ्या साईड साडी लावली सिंपल बोलून काय की साडी काय ज्वेलरी आपण कानातच घातलेलं आहे. कॅमेरामॅनला एक दक्कत आहे का मी दाखवतो. तुम्ही तुम्हाला ब्लॉग मध्ये संपवलं तिथं आम्ही सांगितले तिथं कॅमेरा ऍडजस्ट करायला. तू जाशील जेवायला अरे त्याची सुटाचा पी ना जो बघत नाही गादी आहे का लादी आहे त्याच्यावर आहे फायनली बॅटरी चार्ज आहे तर टाइमपास न होणार. पण 7 वाजवले मी 1.5 ला आलेले आहे माहितीये का तुला. 1.5 ला आले सगळी नाही मी काय बोलता
त्यांच्या घरात तांदूळ आऊस तांदूळ एवढूच घेतले आता दोन सुपांचा एक सूप गेला काय बोलता तांदूळ तांदूळ घ्या ना टिकी ना टाका झालं काय फरक ना पडत ऍक्शन लागत बघा अजून एकदा म्हणजे भडक आग लाव आवरी बावरी काय करते आवरे आवरी इथं आम्ही उपाशी खेचला बाबा आणि इथं चालू आहे BTS काय काय चौथाडे वेपर खाण्यात टाका भरलेला होता सगळा अर्धा झाला हा दादा तो पाकिट भरलेला होता अर्धा झाला आता तो भी कप त्यांना खावायचं मदींचा असं आवरी बवरी आवरी विचर बी नाही आवरी आवरी तो डार्क विचारला खाते महिन्यांची बुकार बाबा तू तो थँक्यू बोला सुजित दादाला थँक्यू बोला परत परत मारायला काय घेतलेला मारायला का त्यांनी काय घेतलेला जार दाखव जरा पावर दाखव तू परत डोळ्यातून रिअल पाणी येईल आता विनोद चुडवणी मारू थांबा आपण बिघडला तर पुन्हा दादा नाव हे मला बघ हे मला मारून जातावर बाई लावला बाई लावला टीम ओनर आहे
काय काय परिश्रम करायला कांदा लावला सगळा लावला इकडे खपाची आधी आहे वीक संत्री कांदा कांद्याने कान करून टाकलेला आहे आता पचास सगळं ठीक आहे संत्री कुठे बाबा जाम आता रडतात अडीच वाजलेले आहेत मम्मीचा उद्या शूट आहे काहीच रेडी केलेला नाही बाय बाय बापरे मी एवढी वैतागली शपथ टचअप चालू खराब असलं मूड कसा बनवायचा ते बरोबर माहितीये मूड खराब असताना बरोबर फोटो काढायला लागला मगाच पासून सांगते तुझी फोटो नाही काढला आपण यांना पाहिलं का माझं बेकार आला वा बघ कधी चिकनी पोर आहे अशी पोर कुठे बघली अशी कुठंच नाही अजिबात नाही कुठे बघितली अजिबात नाही कुठे बघितली अजिबात नाही बघितली तुला काढली घरातून आता जा नंदस लावीने माझे काढले बाहेर जा बाहेर जा बाहेर जा हमरे घर से बाहेर जा हमरे घर से तो बाहेर जा नंतर जरा बाहेर तर मी अडीच वाजलं तरी घरात राहिलं अडीच वाजलं तरी घरात राहिलं जा मी तुझी वाणीस आहे तू माझी नंद पुढं बघ नाही तर पडशील बाई रात्रीचे वाजलेले आहेत पावणे तीन आणि घरातून हिला काढलेला आहे तिकडे तिकडे तीन पाहिलं जा 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 निघ तन्वीला काढला बाहेर तन्वीसाठी झाले ना गेली गेली घर सोड मी लय खुश झालो वनीस लय खुश झाली नंदस घरा गेली मजाक मस्ती बंद मी नंदशी लगे नजर बिजर काढणार आवरा प्यार कधी वाजल्यान कधी आया कोरा चाय पिताव झोपूडवाला आणि मग अशी आवरा खाल्ल्यान तरी अजून खातास वाजल्यान बघ कधी वाजले नाही कोरा चाय प्यायचं असं सकाळ सकाळ
तुम्ही खाऊ मग अशी वेफरा घालले ना आता या खा. आम्ही आऊ सगळं तर आमच्या अंगाला लागते, तुम्ही आवरा खाते तरी अंगाला नाही लागत. नीट पडते ना. चेस दुश्मन दुश्मनने चेस. सो आता चाय पिऊन घेते, अजून शूट वाले नाही. काही शपथ मी करण शिवाय घेणार. पक्का पक्का. आता माझं लुक पूर्ण चेंज झालेलं आहे. ऍक्च्युली मला माहिती नव्हतं सेकंड लुक आहे तर ब्लाऊज वगैरे तर काय आणलं नाही, बाकी तसाच्या तसाच ठेवलेलं आहे. थोडासा लुक चेंज केले आणि दादाची पण आलं तुम्ही बघू शकता. जम बेकार आहे, वाजलेत किती दादा? साडेचार. तरी अजून आमचा शूट आटप. थँक्यू सो मच तुला, तू एवढ्या लवकर येऊन अजून एअरपर्यंत. आपल्या तुझी मजबुरी आहे पण सांगताना पूर्ण करायचं. आणि काही खूप छान साऊंड झालं आहे, शूट पण चांगलं झालं आणि स्टोरी पण खूप छान आहे. आणि ज्याने शूट केलं आहे तू मला टेकलाय. चॅनल आपला सबस्क्राईब करा. हो इथं माझा नाही. 5 वाजलं ना, आता बॅकअप झालं, झोपणारच का? परत शूटला. सो आता झालेलं आहे फायनली पॅकअप आणि माझा लुक पण चेंज होता थोडासा 5-10 मिनिटांसाठी का होईना मला लुक चेंज करायला लागलेला. आणि आता मी पण आता होते 5-5:15 झालेले आहेत आणि आता होते फ्रेश. फ्रेश म्हणजे चेंज करते आणि लगेच घरी जाते शपथ, खूप टाइम झाला आज. सो फायनली पॅकअप झालेला आहे आमचा सगळ्यांचा, अवतार तुम्ही बघू शकता. आणि 6 वाजलेले आहेत फायनली. 6 किती वाजले? 5. एक तास एक्स्ट्रा सांगितला, ठीक आहे 5 वाजले तरी जामच सकाळ झाली. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बाबा. मम्मी गुड मॉर्निंग. दादा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग.